कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. केवढं तर सकलीस, काय झालं? नाही, तुला किती निरोप पाठवले, काय करतेस काय तू? हे चेहरा का पडलेला, काय झालं? काही नाही हो, ते सुभद्रा काकू अजून आल्या नाहीत ना, म्हणून काळजी वाटत होती जरा. घरच सगळं व्यवस्थित आहे ना? होय. तर आता तर काय, लग्न कार्यही झाले म्हटल्यावर सगळी चिंताच मिटली. हे बघ, माझ्या बरोबर खोटं बोलायचं नाही हा. सासू नाही, आईच्या जागी समज मला, आणि काय झालं ते खरं खरं सांग, म्हणजे तुझं मन मोकळं होईल. सांग. रडायला काय? नाही, असं रडायचं नाही. हां, नाही रडायचं. नाही 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 नाही. आता सांग काय झालं. हां, नर्मदा वंश. नारायण, काय झालं? काय काय करतोय? तोंड काळे केले हिने. काय चाललंय मागे मागे? सांगितलं ना पंतोजींसारखे करू नका म्हणून. मी लहान नाही, उलट मोठा आहे तुमच्यापेक्षा. मला अक्कल आहे. जा तुम्ही जोग आजोबांबरोबर खेळायला, एकसारखे शिकवू नका. पण तुम्हाला कोणी सांगितलं? मी तुम्हाला शिकवायला आले. मग का आलात? अरे वा रे वा, हे माझे घर नाही का? मी हवे तिथे नाही का जाऊ शकत? बोला, काय बोलायचं? मी ऐकणारच नाही, असेच ना? खरे तर मी तुम्हाला एक कोडे विचारायला आले होते, पण मला वाटते तुम्हाला सोडवता यायचे नाही. शिवाय तुम्हाला गंमत आवडत नाही ना, विचार करायचा असतो. जाऊ दे, मी जोग आजोबांना सांगते कोडे. नाही नाही, सांगा मला. पहा हा, सांगा. नको बाई, मोठ्या कष्टाने तो रागोबा फेकलाय खिडकी बाहेर, परत येऊन गळ्याला मिठे मारून बसायचा. आता सांगा, नाहीतर भाई येतोय वाटत परत. नको नको, सांगते. ऐका हा, एका झाडावर तीन चिमण्या बसल्या होत्या. त्या तीन चिमण्यांमधली एक चिमणी उडून गेली. राहिल्या किती? एवढे सोपे कोडे कुठे असते का? याच काहीतरी बालिश आणि चक्रमच उत्तर असणार आहे, किंवा काहीतरी विनोदी. एक चिमणी उडाली म्हणजे झाडावर एकही चिमणी थांबणार नाही, ती उडाली म्हणून सगळ्याच उडतील, असेच ना? मी तुम्हाला हे कोडे विचारले म्हणून तुम्हाला वाटले ना की हे कोडे बालिश आणि विनोदी असणार. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.